तर गिरगाव चौपाटीवरती लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय आणि मुंबईतील या विसर्जन मिरवणुकीमध्ये परदेशी नागरिक सुद्धा सहभागी झालेले आहेत. परदेशी नागरिकांना सुद्धा प्रचंड आकर्षण आहे मुंबईतील या विसर्जन मिरवणुकी संदर्भात. तर याच आपल्या गिरगाव चौपाटीवरती काही परदेशी थायलंडचे नागरिक सहभागी झालेले आहेत. त्यांच्यासोबत बातचीत केली आहे, त्यांना कशाप्रकारे या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीमध्ये त्यांचा अनुभव काय होता, त्यांना कशाप्रकारे आनंद झालाय सर्व समजून घेतले आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी, पाहूयात. गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडते आणि आपण पाहतोय परदेशातले पाहुणे देखील या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. हाऊ डीड यू फील राईट नाव? राईट नाव माय फिलिंग आय एम व्हेरी सो हॅपी, व्हेरी हॅपी. मुंबई पीपल व्हेरी काइंड, व्हेरी नाइस अँड आय एम सो हॅपी टू दॅट the part of Kanachaduri Kanachaduri this year. So much. How many years came here to Ganesh Bappa's Visarjan? Oh, this is my first time, my first year. This is my first time. And I think if I have a chance in the future, I will come again and again for Kanachaduri in Kanesh Visarjan. आपण जर पाहिलं तर परदेशावरून जे पाहुणे आहेत ते या ठिकाणी गणपती बाप्पाच्या विसर्जनाला आलेले पाहायला मिळत आहेत आणि हे पहिलं वर्ष आहे. मात्र आता या गणेश चतुर्थीला किंवा गणपती विसर्जनाला मी वारंवार येणार असल्याचं देखील या परदेशी पाहुण्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह कुणाल भुईटे, जय महाराष्ट्र न्यूज, गिरगाव, मुंबई.